गेल्या अनेक दिवसांपासून अकलूजच्या मोहिते पाटील कुटुंबाबाबत राजकीय वर्तुळात जी चर्चा सुरू होती त्या चर्चेवर शिक्कामोर्तब होणार हे आता अखेर निश्चित झालंय. मोहिते पाटील कुटुंबियांच्या निकटवर्तीयांनी आज सकाळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली असून धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशाविषयी या भेटीत चर्चा करण्यात आली. अकलूजमधील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल इथं 13 एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रमात धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होईल आणि या पक्षप्रवेश सोहळ्याला विजयसिंह मोहिते पाटील आणि जयसिंह मोहिते पाटीलही उपस्थित राहतील अशी माहिती शरद पवारांच्या भेटीनंतर मोहिते पाटलांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. मोहिते पाटील कुटुंबीय घर वापसी करणार असल्यानं भाजपसाठी पश्चिम महाराष्ट्रात हा मोठा धक्का मानला जातोय. संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूया, त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं आज लोकसभा निवडणुकीसाठी आपली तिसरी उमेदवारी यादी जाहीर करत सातारा आणि रावेर मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला 10 जागा आल्या असून पहिल्या 2 याद्यांमध्ये 7 आणि आज 2 उमेदवार जाहीर करत पवारांच्या राष्ट्रवादीनं आतापर्यंत एकूण 9 उमेदवारांची घोषणा केली आहे. आता पक्षाकडून केवळ माडा मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा होणे बाकी आहे. या घोषणेलाही आता अखेर मुहूर्त मिळाला असून धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशावेळी त्यांच्या उमेदवारीचीही घोषणा होणार असल्याचं समजतंय. तसंच 16 एप्रिल रोजी शरद पवारांच्या उपस्थितीत ते माडा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांचा 13 एप्रिल रोजी वाढदिवस आहे. याच औचित्यावर ते आपल्या नव्या राजकीय इनिंगला सुरुवात करणार असून कुटुंबातील ज्येष्ठांचाही त्यांना आशीर्वाद मिळणार आहे. मात्र या पक्षप्रवेश सोहळ्याला धैर्यशील यांचे बंधू आणि भाजपचे विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील उपस्थित राहणार की नाही याबाबत मात्र अजूनही निश्चितता समोर आलेली नाहीये. माड्यात भाजपनं पुन्हा एकदा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली, त्यामुळे त्यांनी गावभेटी मेळावे सुरू केलेले आहेत. पण त्यांना महायुतीमधील आणि राजकारणातील मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर या 2 मातब्बर घराण्याचा विरोध आहे. यासाठी दोन्ही घराण्यातील प्रमुखांच्या अनेक भेटीही झाल्या, त्यातून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात जाऊन उमेदवारी घेण्याचा पर्याय पुढे आलेला आहे. तसंच सांगोला तालुक्यातील माजी आमदार दिवंगत गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख हेही माड्यातून लढण्याच्या तयारीत होते, यासाठी त्यांनी शरद पवार यांचीही भेट घेतली होती. मात्र आता मोहिते पाटील कुटुंबाच्या घर वापसीनं देशमुख यांची उमेदवारी मागं पडणार आहे. लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील.